बर पुरण करंजे करके उलर पाणी खोली भेटलेले आहेत. त्यांनी फर्स्ट प्राइज पटकावलाय. त्यांचं नाव आहे अजय पटेल. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण आलो तुरण पिरवाड बीच येथे. तर इथे होणार आहे अँग्लरची खूप मोठी कॉम्पिटिशन, म्हणजे फिशिंग कॉम्पिटिशन. सो तर आजच्या कॉम्पिटिशन मध्ये तरी पण 95 ते 100 जणांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. ते पण आपण बघूया किती जणांनी नक्की पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि आजचे जे पूर्ण आयोजन आहे संवाद साधूया. कसं काय तर दादा, किती जणांनी इथे पार्टिसिपेट केलं आजच्या कॉम्पिटिशनला? किती जणांनी पार्टिसिपेट केलं? 89. ओके. आणि हे इथे प्राईज लावलेले आहेत. फर्स्ट नंबरच्याला ही बघा, ही बक्षीस आहे, ट्रॉफी आहे. सेकंड नंबरची आहे आणि थर्ड नंबरची. ठीक आहे, हे बघा, मागे तुम्ही बॅनर बघताय, बॅनरवर पूर्ण डिटेल दिलेले आहे. बघा बाईटला काय लावतंय? प्रॉन्स लावतंय. ओके, या बघा अशा पद्धतीने बाईटला लावतात. आणि गर्ल बघा कसे गर्ल टाकलेले. इथे गर्ल तर टाकलेले आहे, पण गलीला समजा आपल्याला काय लागलं या बाईट केलं कोणतं फिश नाही, तर इथे बघा अशा पद्धतीने म्हणजे हात ठेवतात, बोट ठेवतात, मग जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्या गलीला काहीतरी बाईट झालेलं आहे. हालचाल इथे आपल्याला गॉडविन दादा भेटलेले आहेत, तर त्यांना आपण जरा विचारूया कॉम्पिटिशन बद्दल. हाय दादा. हाय हाय दादा, कुठून आले तू? मी मुंबई मलाड. मुंबई मलाड? अरे वा. तर किती वाजल्यापासून तुम्ही इथे आल्यात? खाली 8 वाजेपर्यंत आहोत इकडे. हा अच्छा. आणि काय तुम्ही बाईटला आता काय लावलं? बाईटला बोईट आणि बांगडे. बोईट आणि बांगडे. आणि काय लागलं होतं का तुम्हाला? सकाळी एक बाईट भेटलं होतं, पण त्याच्यानंतर काहीच नाही. काहीच नाही? काहीच नाही. ठीक आहे, दादांचे प्रयत्न चालू आहेत, नक्कीच तुम्हाला मोठी मच्छी भेटेल, ट्राय करा. थँक्यू. लोकेशन जे आहे ना, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल काय लोकेशन, खरंच जबरदस्त लोकेशन आहे आणि खूप छान असा एक्सपिरियन्स आहे. कल्पेश कसं वाटतंय? भरपूर छान वाटतंय मित्र. अच्छा, चला तर त्या अँग्लरना भेटूया, त्यांची पण जरा मुलाखत घेऊया. आणि हे बघा, इथे अँग्लर आहेत या बाजूला, तिकडे त्या बाजूला पण अँग्लर्स आहेत, इकडे पण आहेत आणि सेम या बाजूला पण आहेत. चला मग आता सर्वांचे आपण बोलूया कसं काय चाललंय आणि काय त्यांना लागलंय का अजून तरी. दादा तुमचं नाव काय? आय एम विंग कमांडर दीक्षित, निखिलेश दीक्षित. अरे वा. मी एअरफोर्स मध्ये होतो, रिटायरमेंट घेतली आणि नाव आय एम परस्युइंग माय हॉबी. अच्छा. बोट अँग्लिंग फिशिंग आणि इथे फिशिंग कॉम्पिटिशन साठी आलो आहे. आणि का छान अँबियन्स आहे इथे, मोठं पर्वत आहे समोर. हाँ. अरेबियन सी आहे हे बघा, मागे बघा पर्वत आहे पूर्ण. आणि इथे छान वातावरण, चांगलं वेदर आणि त्याच्यामध्ये आम्ही फिशिंग करतो आहे इथे कॉम्पिटिशन मध्ये. आणि आतापर्यंत काही लागली नाही आहे, मी एक बांगडाचा पीस लावला आहे. अँड इतके छान सगळे अँग्लर्स आले, त्यांच्यामध्ये इथे येऊन चांगले भेटी करायच्या, न्यू फ्रेंड्स बनवायचे आणि फिशिंगच्या निमित्ताने आपला चांगला वेळ युटिलाइज करायचा, त्यामुळे त्यासाठीच आम्ही इथे फिशिंगसाठी आलो आहे. आणि तुम्ही कुठून आले? पुण्यावरून आलेत ना डायरेक्ट? मी पुण्याहून आलो आहे. इथे अँग्लर्स त्यांचं ट्राय करत आहेत आणि इथे आपले मित्र इथे एन्जॉय करत आहेत. हाय फ्रेंड्स, चला मग भेटू. चला तर मित्रांनो, इथे आपल्याला अग्री कोहली फेमस युट्यूबर उरण करंजेकरचे ओनर प्रणित कोहली भेटलेले आहेत. सो खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, अशाच व्हिडिओ बनवत राहा. आणि माझ्या सबस्क्रायबरसाठी काय सांगाल? तर मंडळी, महेश आपला आग्री कोळी बांधव आहे आणि मस्त खूप मेहनत करत असतो. फॅमिली ब्लॉग्स असू दे, लाईफस्टाईल असू दे, फिशिंग असू दे, सर्व प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला याच्या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि म्हणजे इथपर्यंत आलाय भिवंडीवरनं आज फिशिंग कव्हर करायला, म्हणजे तुम्ही त्याचा मेहनत समजू शकता, टॅलेंट समजू शकता. तर नक्की आपल्या मित्राला सबस्क्राईब करा आणि तुमच्याच सपोर्टने तो पुढे जाणार आहे. आणि आपला आग्री कोळी बांधव आहे, तर नक्की सपोर्ट करा आपल्या मित्राला. थँक्यू. दादा तुमचं नाव काय? चेतन. चेतन, तर ते आपल्याला गर्ल कशी टाकतात ती आपल्याला टेक्निक सांगणार आहे, म्हणजे त्याची गर्ल टाकायची टेक्निक कशी येते? मशीन आहे. हा, जी हा लॉकिंग मेकॅनिझम आहे, काढा. ओके ओके. काढल्यावर लूज होतो. हा, म्हणजे अनलॉक होऊन जातो. हा लॉक झाला. ओके अनलॉक. ओके ठीक आहे. अनलॉक झाला की ते हात ठेव धाग्याला.
हे कसा दिसतो तुम्हाला शीशा? हां हां तो शीशा आहे त्याला खालती जातो ना हां इथे हात ठेव इथे हात ठेवलास पकडायचा मित्रांनो इथे आपल्याला सागर दादा भेटलेले आहेत तर त्यांचा जरा एक्सपीरियंस आपण बघूया तर तुम्ही पहिल्यांदा आलात का सागर दादा का आधी पण पार्टिसिपेट केलेला तुम्ही कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट पहिल्यांदाच केले असं भेट दिसण्यासाठी आम्ही नॉर्मली काशी देवदंडा मुरुड या ठिकाणी जातो अच्छा तर मग काय तुम्हाला सकाळपासून इथे काय लागलं का सकाळपासून तर काहीच लागलेलं नाही आहे कारण की भरपूर झाले पण आहेत पाण्याची कंडिशन पण तेवढी चांगली दिसत नाही बघूया ओटी चालू झाले याला लागलं तर लागलं ठीक आहे चालेल आणि इथलं मॅनेजमेंट वगैरे कसं वाटलं तुम्हाला मॅनेजमेंट तसं चांगलंच आहे एवढं काही हे नाही वाटलं जेवण वगैरे भेटलं प्रॉपर जे काय आयडिया वगैरे असते त्यांनी प्रॉपर वेळेत दिले आणि हे तुमच्यासोबत आहेत ना मित्रांनो इथे आपल्याला खास इन्व्हाइट केलं होतं मी मेलपाडकर युट्यूबरने दादा कॉम्पिटिशन तुला चांगली बघायला भेटेल काय पण आताच पाणी सुकलं आहे पाणी होतं वरती दगड खडकावर आता पाणी सुकलं आहे तर पाणी जसं खाली जाईल ना तर चांगली कॉम्पिटिशन बघायला भेटेल कारण खाली मोठे मोठे मासे लागण्याची शक्यता आहे पाणी कितपर्यंत जाईल खाली पाणी इथून कॅमेरामध्ये तुमचं नजर लेन्स पोहोचायची नाही एवढा खाली पाणी जाईल अच्छा भरपूर पूर्ण हा खडक आहे ना हा पूर्ण खडक दिसेल एवढं पाणी जाईल अजूनपर्यंत कोणाला काय भेटलंय पहिले एक एवढं एक 200-225 ग्रामचं एकूण भेटलंय त्याला मलिन 225 ग्राम असला ना त्याची किंमत आली 20,000 म्हणजे जर आला तर त्याला असं आहे ना मग त्याला मग मजा येईल तुला अजून जाम मजा येईल आता बघा सर्व अँगलर्स इथून आता वाट करून ते बघा आपल्याला दिसत आहे तसे तसे ते समोरच्या खडकावर जाते इथे जाते चला मग आपण पण तिकडे जाऊया मी तर पहिल्यांदा अशा कॉम्पिटिशनला आलो जिथे एवढे जण पार्टिसिपेट आहेत मी अशी फिशिंगची कॉम्पिटिशन ठेवली होती पण अँगलर्ससाठी खरंच खूप छान वाटते आय होप तुम्ही पण एन्जॉय करत असाल आणि तिथे जे दोन मित्र जे तुम्हाला दिसतात त्यांना काहीतरी लागलेलं गलीला तर आता त्यांच्याशी आपण जाऊन बोलूया त्यांना काय भेटलं होतं गलीला आणि किती किलोचं होतं ते हाय तुमचं नाव काय दादा दीपक दीपक तुम्ही कुठून आलात लोणावळा लोणावळा अरे वा आणि तुम्हाला काय लागलं सकाळपासून तुम्ही ट्राय करताय काय लागलं होतं का आता जस्ट एक 3:30 दरम्यान एक 2:30 दरम्यान मला ना हे बफर मासा लागला होता अच्छा तर मग तुम्ही बाईटला काय लावलेलं तेव्हा माकली लावली अच्छा माकली लावली माकलीत लावले का आता मी झिंगा ट्राय करतो अच्छा झिंगा ट्राय करतोय तर दादाने एक मासा तर लागलेला पण तो काउंट मध्ये आहे का माहित नाही सो आता बघूया पुढे आणखीन त्यांना काय लागतंय का तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे कल्पेश मगाशी मला ओळख म्हणजे करून देता नाही आली कारण की आपण ऑलरेडी लेट आलेलो इथे येताना सकाळी 8:00 कॉम्पिटिशन चालू झालेली आणि आपण तरी 12 पोहोचलेलो सो कल्पेश कसं वाटतं इथे आलोय तर आलो खूप मजा वाटली तर युनिक कॉम्पिटिशन आहे आपल्याकडे भिवंडीमध्ये तर असं नाही होत कधी बघूया आता कोण विनर होतो कसा डिसिजन वगैरे मित्रांनो इथे हरेश कोहलीला बघा 50 ग्रॅमचा एकरू लागलेला आहे सो आतापर्यंत सेकंड नंबरवर आहे ना थर्डला आहे का थर्ड नंबरवर आहे सध्या तरी 5,000 एकरू आहे अच्छा घ्या घ्या ठीक आहे अक्षय बापर आणि फर्स्टला कोण आहे 50 ग्रॅम चेतन फर्स्टला आशिष दादा भेटलेला आहे तर त्यांचं पण युट्यूबला चॅनल आहे चॅनलचं नाव काय तुमचं माझ्या चॅनलचं नाव आहे मी आशिष गिरी चॅनल नाव आहे आणि मी फूड ट्रॅव्हल आणि फिशिंगचे आता ब्लॉग सुरू केलेत मी तर ते करतोय अच्छा तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं तुम्ही आधी आलेले मी इथे पिवाडी बीचला पहिल्यांदा आलो तर ते पण कॉम्पिटिशनला मला यायला मिळालं त्यामुळे मी खूप स्वतःला नशीबवान समजतोय आणि एकंदरीत इथलं वातावरण इथलं ॲटमॉस्फिअर आणि खरं म्हणजे जी मॅनेजमेंट टीम आहे ना ती एक नंबर आहे म्हणजे अगदी असं वाटलं ना की आम्ही आजच भेटलो असं वाटतं आमची एकदम जुनी मैत्री आहे 20-25 वर्षापूर्वी असं वाटतंय मित्रांनो हे बघा अशी वेगळीच काय तर चिंबोरी याला खेकडा पण बोलत असतील मे बी आयडियाने मला नक्की काय बोलतात हे बघ असे मी हातात तर घेतले चावली तर नाही अजून तरी बघा ना मस्त आहे ना मित्रांनो तिकडे कोणाला तरी गलीला मासा लागलाय तर जाऊन बघूया नक्की कोणता मासा आहे आणि किती किलोचा आहे ते गर्दी बघा किती झाले मासा घुटलेला बघायला नाव काय तुमचं अजय अजयला बघा मित्रांनो एकरू ना मासा एकरू मासा लागलेला किती किलोचा होता 615 ग्रॅमचा तर सध्या तरी एक नंबरवर ना तुम्ही आता एक नंबरवर आहात कॉंग्रॅच्युलेशन अजय
तर मित्रांनो अजयला लागलेल्या माशाचं वजन करतो 26 परत वार लागायचा पाण्यानं होता असं काय माझ्या येदा कसं वाटतंय एक नंबर त्याचा मान करे तू सध्या तरी तू आहेस तर आता खूपच छान वाटतंय सकाळपासून प्रयत्न करत होतो आणि शेवटचे अर्धच राहिला तवाच तो मासा लागला खूपच छान वाटतंय आता बघू अर्धच बाकी आहे अजून कोणाला काय कॅचेस होत आहेत का सध्या तरी आपण पहिल्या पोझिशनवर आहे खूप चांगलं वाटतं ठीक आहे चालेल तर मित्रांनो कॉम्पिटिशनचा टाइम होता सकाळी 8 ते 5 आता पॅकअप झालेले तर मग आता प्राईज देण्याचा कार्यक्रम चालू होईल सो मग आता प्राईज देतात आपण तिथे जाऊया स्टेजजवळ आपल्याला बघा आता तिकडे जायचं आहे तिकडे स्टेज आहे आपण भरपूर आतमध्ये आलेलो म्हणजे जसं जसं पाणी सुकत गेलं तसं आपण खाली गेलेलो सो आता जाऊया तिकडे चला तर मित्रांनो आता बक्षीस वाटप आता चालू होणार आहे लवकरच सर्वजण आता इथे जमलेले आहेत सो आता लगेच बक्षीस वाटप चालू करतो कॉम्पिटिशन मध्ये लागलेले मासे बघा फिशिंग कॉम्पिटिशन 2023 आपण हे दुसरं वर्ष होतं आणि त्या स्पर्धेमध्ये जेवढ्या स्पर्धकांनी भाग घेतला आणि उपस्थित जे आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेला चेतन थाळी 3 नंबरचा प्राइज पटकावलेला चेतन ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ज्यांनी फर्स्ट प्राइज पटकावलंय त्यांचं नाव आहे अजय पटेल फर्स्ट प्राइज अजय अजय पटेल यांना पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी 20,000 कॅश प्राइज देण्यात येत आहे सी टेकल रोडपाली यांच्या वतीने फर्स्ट क्रमांक आलेला अजय पटेल यांना ट्रॅव्हल आई द्या मित्रांनो आता जाता जाता इव्हिनिंगचा सीन बघा कसा आहे ते समुद्राच्या किनारी बीचवर चला मग आता घरी जाऊया